त्र्यंबकेश्वर मधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबकेश्वरच्या सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक स्वप्नील शेलार यांनी कोविड रुग्णांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत फळांचे वाटप केले। त्र्यंबकेश्वर येथील सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक स्वप्नील शेलार यांनी आज कोरोना कोविड-19 रुग्णांना वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने सफरचंद, केळी वगैरे फळांचे वाटप करण्यात आले। या सर्व कोविड रुग्णांना सेवा फाउंडेशनतर्फे स्वप्नील शेलार व पत्रकार मिलिंद तिवडे यांनी स्वतः पीपीई किट परिधान करून गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर फळे वाटप केली व गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या। रुग्णांशी संवाद साधत त्यांनी मनोधैर्यही वाढविले। दरम्यान मागील वर्षाच्या लॉकडाऊनच्या काळात जवळपास 5 ते 6 महिने त्यांनी सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील गरीब व मध्यमवर्गीय वसतीत किराणा माल, तेल, साबण, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू व आवश्यक वस्तूंचं वाटपही केले। केवळ मनुष्य प्राण्याला नव्हे तर मुख्य प्राण्यांना देखील त्यांनी खाऊ घातले। विशेष म्हणजे किराणा माल व भाजीपाला वाटप त्यांनी वारंवार केले। आज फळे वाटप करताना जे रुग्ण होते त्यापैकी 2-3 रुग्णांच्या डोळ्यात पाणी आले। मागच्या वर्षापासून जनावरांना, कुत्र्यांना, लहान माणसांना काळजी आता कोणी घेणारच दिसत नाही। तुम्ही आमचे कर्तव्य मी काही जेवढं सगळ्या काही विक्री व्यवस्थित थोडंसं काही झालं लगेच गेलं, लगेच वळ्या वगैरे लिहून आमचा मुलगा भेटायला आला असल्याची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली। त्या ठिकाणी सगळे डॉक्टर, सिस्टर, नर्स सगळे आमची काळजी घेत आहे पद्धतशीर, खाणं पिणं पद्धतशीर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आणि दुसरं म्हणजे आज माझा मुलगाच आलेला आहे स्वतः एकदा पोपुशेला, त्याने आज आम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या निमित्त फळाहार वगैरे वाटलेला आहे। आमच्या वर्षी पण सगळ्यांना सगळं वाटलं, परमेश्वर त्याला खूप भरभरून देणार आहे। दरम्यान त्यांच्या या उपक्रमाचे तहसीलदार दीपक गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मंदाकिनी बर्वे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोतीलाल पाटील, डॉक्टर भागवत लोंडे, डॉक्टर रेखा सोनवणे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोगावकर, उपनगराध्यक्ष सागर भुजे आदींनी कौतुक केले आहे। भेट दिली आणि जे ज्या लोक या ठिकाणी ऍडमिट झाले त्यांना कुठेतरी एक धीर देण्याचा प्रयत्न आज झाला, परंतु या ठिकाणी आल्यानंतर इथले जे डॉक्टर आहे, स्टाफ आहे, त्यांचा अतिशय चांगल्या प्रमाणात रुग्णांशी संवाद आहे, त्यामुळं रुग्णांचं जे आशा बघितली तर लवकर बरे होण्याच्या मार्गावर आहे। त्यांना एक धीर, एक आधार देण्याचा प्रयत्न या ठिकाणीच्या माध्यमातून करण्याचा मी एक प्रयत्न छोटासा केलेला आहे। आणि आज सणाचा दिवस आहे, घरातील अनेक लोक या ठिकाणी साधारण 30 ते 40 जण या ठिकाणी ॲडमिट झालेले आहेत, परंतु आज त्यांना कुठेतरी घरचा आधार आणि एक व्यक्ती आपल्याला भेटायला आला पाहिजे आणि आपल्याशी बोलला पाहिजे, एक धीर दिला पाहिजे, हा हेतू प्रामाणिक मनात ठेवून या ठिकाणी मी सगळ्यांशी संवाद केला। काहींचे तर अक्षरशः आनंदाचे आंसू या ठिकाणी निघाले आणि इथला स्टाफ आहे त्यांचं मी कौतुक करतो, कारण 20 मिनटं मी पीपी किट घातल्यानंतर या ठिकाणी माझी अवस्था बघितली असेल तर पूर्ण मी ओला छिंब घामाने झालेलो आहे। त्यामुळे या डॉक्टर लोक या आजच्या कलियुगातले डॉक्टर नसून एक देव आहे, आणि आजचा खरा देव बघायचा असेल तर डॉक्टरांच्या रूपात आपण सगळे बघूया आणि या नवीन सुरुवात करताना या ठिकाणी एक संकल्प करूया का कोविड-19 हा लवकरात लवकर त्र्यंबकेश्वर नाही तर भारतातून आपण हद्दपार करण्यास सगळे यशस्वी होऊ अशी मी त्र्यंबक राजाकडे प्रार्थना करतो। आणि इथे असणारे सर्व जे आजारी पेशंट आहेत त्यांना लवकरात लवकर सुखरूप बरं करून त्यांच्या घरी पोहोचवू या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।